नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड बाबत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल, 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे. फर्स्ट आन्सर शीट या ठिकाणी 15 तारखेला आलेले. तर ज्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी TCSनं चुकीचे दिले, आता बऱ्यापैकी क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी चुकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन घेणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्शन घेत असताना जे काही प्रश्न आहे ते पडताळून पहा आणि ऑब्जेक्शन घ्या. एक जरी प्रश्न मित्रांनो तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही 100% ऑब्जेक्शन घ्या, कारण की मित्रांनो हा एक प्रश्न तुम्हाला तुमची मेरिट या ठिकाणी ठरवून देऊ शकतो. त्यामुळे एक जरी प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. आजचा लास्ट दिवस आहे मित्रांनो, परत दिवस संपल्याच्यानंतर म्हणू नका की मी या प्रश्न ऑब्जेक्शन जर घेतलं असतं तर बरं झालं असतं. मित्रांनो, हा लास्टचा दिवस आहे, त्यामुळे ऑब्जेक्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये घेणं हे गरजेचं असणार आहे. तुम्ही असं म्हणू नका की दुसरं कोणतरी ऑब्जेक्शन घेईल, मी नाही घेतलं तरी चालेल, पण अशा गोष्टी चूक करू नका मित्रांनो, कारण की तुमची जबाबदारी बनती ज्यावेळेस TCSनं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर त्यावेळेस तुमची जबाबदारी बनते की तुम्ही या ठिकाणी त्यांना दुरुस्त करण्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि ऑब्जेक्शन मित्रांनो ही जी काही TCSकडनं चूक झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठीचे ऑब्जेक्शन असणार आहे. त्यामुळे मित्रांनो 100-200 रुपयाचा विचार करू नका, ऑब्जेक्शन घ्या, कारण की एक जरी प्रश्न तुमचा बरोबर आला तर तुम्ही या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये येऊ शकता, त्यामुळे 100 रुपयाचा विचार करू नका. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आरोग्य विभाग भरती ग्रुप क व डचा रिझल्ट या ठिकाणी लवकरच लागणार आहे. आज मित्रांनो ऑब्जेक्शनचा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणजेच मित्रांनो आजचा दिवस झाल्याच्यानंतर 21 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत किंवा 23 तारखेपर्यंत हे ऑब्जेक्शन या ठिकाणी तुमचे चेक केले जातील. कारण की विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्शन चेक करण्यासाठी यांना जास्त दिवस लागणार नाहीत, कारण की फक्त 96,000 मुलांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे जास्त काय मुलं या ठिकाणी नाहीत. त्यामुळे 2 ते 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये ते ऑब्जेक्शन या ठिकाणी चेक करू शकतात. आणि 25 किंवा 27 तारखेपर्यंत मित्रांनो तुमची या ठिकाणी सेकंड आन्सर शीट म्हणजे फायनल आन्सर शीट या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यानंतर 28 किंवा 30 डिसेंबरपर्यंत मित्रांनो तुमचा या ठिकाणी नॉर्मलायझेशन होऊ शकतं. आणि जवळपास मित्रांनो 5 जानेवारीपर्यंत किंवा 10 जानेवारीपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागण्याची शक्यता दाट आहे. त्या स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभाग तशा स्वरूपाचं कार्यसुद्धा करत आहे. आणि TCSला मित्रांनो तसे आरोग्य विभागाने आदेशसुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर आरोग्य विभाग भरती ग्रुप क व डची मेरिट लावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला मेरिट लिस्ट आमच्याकडे द्या, जेणेकरून आम्ही विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू आणि त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग देऊ. कारण की आरोग्य विभागामध्ये ग्रुप क व डची कारण की स्टाफ खूप कमी असल्यामुळे मित्रांनो खूप काही या ठिकाणी गरज आरोग्य विभागाला आहे, त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुमची जॉईनिंग होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कशासाठी महत्त्वाचा आहे की मित्रांनो तुमचा एकही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मेरिट ठरवून देऊ शकतो. त्यामुळे ऑब्जेक्शन घ्या मित्रांनो, कुठल्याही प्रकारे 100 रुपयाचा 200 रुपयाचा विचार करू नका. आणि असं कधीच मुळीच ठरू नका की माझ्या शिफ्टमधल्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतील मग मला काय घेण्याची आवश्यकता, असं बिलकुल मित्रांनो ठरू नका, कारण की एक मार्क हा तुम्हाला तुमचं आयुष्य घडून देऊ शकतो. त्यामुळे आजचा लास्टचा दिवस आहे, ऑब्जेक्शन घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन घ्या हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि लवकरच मित्रांनो याची मेरिट लिस्टसुद्धा लागणार आहे. येत्या मित्रांनो 5 ते 10 जानेवारीपर्यंत तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि 20 किंवा 26 जानेवारीपर्यंत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी किंवा 15 जानेवारीपर्यंतसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचे जॉईनिंग होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील ग्रुप डसाठी तर याविषयी मित्रांनो मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्यावेळेस मी डॉक्युमेंट्स कोणते लागतील याविषयी माहिती देईल त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला दिसेल आणि तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंटच्या तयारीला लागाल. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, नक्की मित्रांनो तुमच्या कमेंट बॉक्सचा या ठिकाणी विचार केला जाईल आणि त्यावर आधारित मित्रांनो एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सेपरेट त्यावर सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.